राजापूर मध्ये तर त्या ठिकाणी केवळ स्वागत ठरलं होतं, पण तिथे आम्हाला सभा करावी लागली. 2000 लोक नाणारला क्रीम रिफायनरी करा म्हणून त्या ठिकाणी मला निवेदन देण्याकरता आले होते. आता हे सत्य देखील आपण समजून घेतलं पाहिजे की सुरुवातीला विरोध झाल्यामुळे नाणारची ग्रीन रिफायनरी नाणारला करायचं नाही. या ठिकाणी आपला निवेदन करायचं आहे. मी तर वारंवार घसा करून सांगत होतो की नाणार मध्ये रिफायनरी झाली पाहिजे. असा निर्णय आम्ही निश्चितपणे घेतला आणि ती अन्यत्र करायची असा निर्णय घेतला. पण त्या 2000 लोकांना मी जरूर आश्वस्त केलं आहे की तुमचं म्हणणं काय आहे हे मी समजून घेईन, कारण कोकणामध्ये 1,00,000 लोकांना रोजगार या रिफायनरीच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे. शेवटी आपल्या सरकारने नेहमी एकच नीती ठेवली आहे की जनतेला विश्वासात घेऊन कुठलंही कार्य केलं पाहिजे.